जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला दणका दिलेला आहे. व्यापारासंदर्भात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतलेला आहे. गॅट कराराअंतर्गत 1996 साली भारताकडून पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला गेला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला सगळ्या स्तरावर एकटं पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून कठोर पावलं उचलण्याचा निर्णय देखील घेतला गेलेला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची बैठक काही वेळापूर्वी पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदींसह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सैन्याच्या तिन्ही प्रमुखांचे प्रमुख उपस्थित होते. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनेनं पुलवामा आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करत निदर्शनं केलेली आहेत. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देत पुलवामा हल्ल्याचा तात्काळ बदला घ्या अशी मागणी केलेली आहे.